जय राधा बिल्कुल माधव कुंज बिहारी, जय राधा माधव कुंज बिहारी, गोपी जन वल्लभ गिरिवर धारी, गोपी जन वल्लभ गिरिवर धारी, यशोदा नंदन व्रज जन रंजन, यशोदा नंदन व्रज जन रंजन, यमुना तीरवन चरी, यमुना तीरवन चरी, जय राधा माधव कुंज बिहारी, जय राधा माधव कुंज बिहारी, गोपी जन वल्लभ गिरिवर धारी, गोपी जन वल्लभ गिरिवर धारी, यशोदा नंदन व्रज जन रंजन, यशोदा नंदन व्रज जन रंजन, यमुना तीरवन चरी, यमुना तीरवन चरी, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। जय राधा श्याम सुंदर, राधा श्याम सुंदर राधे, जय कृष्ण बलराम कृष्ण बलराम, जय कृष्ण बलराम, जय गौरानिताई गौरानिताई गौरनिताई, जय गौरनिताई, जय जय प्रभुपाद जय श्रील प्रभुपाद। हरि नाम संकीर्तन की जय, श्रीमद् भगवद गीता की जय, श्रील प्रभुपाद की जय। ओम ज्ञानतिमिरांध्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदांतिकं। वंदेहं श्री गुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितां तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिकाकांत राधाकांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी हरि प्रिये, वांछाकल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो ओं विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्तस्वामिनीति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेश तारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद द्वैत गदाधर श्रीवास आदि गौर भक्त वृंद। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवास आदि गौर भक्त वृंद। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवास आदि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा, आतापर्यंत आपण काय केलं कोणाला आठवते? सर आपण इंद्रियांना आपण कंट्रोल करू शकत नाही, बरोबर, काही लिमिट असतं, आणि जे पण आपण करतो वी हॅव टू कीप कृष्णा इन द सेंटर अँड डू द थिंग्स, दॅट इज बरोबर, वॉट. आणि पहिले तुम्ही ते एक्सप्लेन केलं की पहिले हे काय करायचं नाही ते कृष्ण सांगतात, आणि आणि समजा तर ते केलं इन ऑपोजिशन तर त्याचे कॉन्सिक्वेन्सेस काय ते आपण समराइज केलं. बर। तर आता अर्जुनाने एक प्रश्न विचारलेला ना 36व्या श्लोकामध्ये, तर तो काय प्रश्न होता आणि का विचारला त्याने तो?
असं काय झालेलं, कृष्णाने असं काय सांगितलं ह्याच्या आधी ज्याच्यामुळे अर्जुनाच्या मनात हा प्रश्न आला? कोणी सांगेल? नाही. आता इकडे 34व्या श्लोकामध्ये कृष्ण बोलतो की आसक्ती विरक्ती यांना नियंत्रण करण्याचे जे रूल्स वगैरे असतात ते सुरुवातीच्या फेज मध्ये ओके असतात, पण जसं तुम्हाला भक्तीमध्ये अजून प्रोग्रेस करायचं त्यावेळी हे रूल्स पण नंतर बांधिलकी बनून जातात, त्यामुळे ते साक्षात्कार आत्मसाक्षात्काराच्या मार्गात ते अडथळे बनतात. ते सो आपण तर बसचं एक्झाम्पल घेतलं, नेपाळला जर माउंट एव्हरेस्टला जायचं असेल तर वगैरे हे सगळं. आता अजून काय होतंय पुढे की कृष्ण बोलतो की दुसऱ्याचा मार्ग अनुसरू नये, आपण स्वतःचा मार्ग करावा, स्वतःचा मार्गामध्ये आपण थोडे चुकलो वगैरे तरी एक वेळ चालतं, पण दुसऱ्याच्या मार्गामध्ये आपण अनुसरण केलं उगीचच, अनुकरण केलं अनुसरण नाही, तर ते चांगलं नाही जरी ते आपण व्यवस्थित केलं तरी वगैरे. आता एवढं सगळं सांगून झाल्यानंतर ते एक सेन्स कंट्रोल वगैरे सगळं बोलून झाल्यानंतर मग एक साहजिक एक प्रश्न येतो की माणसाला कळतं की चांगलं काय वाईट काय, माणसाला चांगल्याचे फायदे कळतात वाईटाचे परिणाम पण कळतात, तरी सुद्धा मग माणूस वाईट का वागतो? बरोबर आहे ना, हा साहजिक आहे प्रश्न, कोणाच्याही मनात येऊ शकतो की समजा आपण आपल्या मित्राला किंवा ऑफिसमध्ये कोणाला किंवा रस्त्यावरती किंवा रिलेटिव्हना घरातल्यांना कोणालाही आपण सांगतो की बाबा अमुक एक गोष्ट चांगली आहे त्याच्यामुळे तुमचा असा असा फायदा होतो, पण आणि तमुक एक गोष्ट वाईट आहे करू नये ह्या ह्या कारणाकरता, तरी सुद्धा व्यक्ती जाते आणि जे नको करायला ते तो करतो, तर ह्याच्यामध्ये आपण बोलू शकतो की त्याला ठीक समजलं नसेल. मग म्हणून इथे अर्जुन इथे हा प्रश्नामध्ये हे टाकतोय की त्याला कळत असतं चांगलं काय वाईट काय, तरी सुद्धा तो हे करतो की इच्छा नसतानाही जणू काय बळजबरीने तो पाप करतो. म्हणजे इच्छा कधी नसते कोणाचं पाप करायचं की जेव्हा त्याला कळत असतं की पापाचे तोटे काय आणि पुण्याचे फायदे काय म्हणून, त्याला कळत असतं तरी सुद्धा इच्छा नसताना कोणीतरी बळजबरी केली आहे अशा पद्धतीने तो पाप कर्म करण्यास प्रेरित का होतो? खूप महत्वाचा प्रश्न आहे हा. त्याला अर्जुन कृष्ण काय उत्तर देतो, कशामुळे होतं हे, काय पहिलं कारण काय आहे? प्रभूजी, पहिलं कारण तर ते दुर्योधनाचं उदाहरण दिलेलं की दुर्योधन प्रवृत्त करतो आणि त्याच्यापेक्षा जे प्रवृत्त करतो ते आतून जे त्याचं मन आहे ते प्रवृत्त, ते मोठं शत्रू आहे. हा, तर काय आहे ते मनामध्ये काय आहे असं ज्याच्यामुळे तो शत्रू बनतोय? म्हणजे पहिले तर इच्छा असते आणि ती इच्छा प्रबळ झाल्यामुळे मग ते इट इज कन्वर्टेड इन टू म्हणजे तो द्वेष होऊन जातो, आणि समजा ती पूर्ण जरी झाली तर त्याहून इच्छा आणखीन वाढते आणि आणखीन इच्छा ती इच्छा जर पूर्ण नाही झाली तर मग आणखीन त्याचे कॉन्सिक्वेन्स असे होतात, आणखीन द्वेष वाढतो. बरोबर, तर ती इच्छा कशामुळे निर्माण होते हा गोष्टी थोड्या टेक्निकल आहेत पण जाणून घेणं गरजेचं आहे, कारण जेव्हा भगवद्गीता आपण आपण प्रॅक्टिकली आपल्या जीवनामध्ये अप्लाय करायला लागू ना त्यावेळी आपल्याला कळेल की हे नॉलेज आपल्याला खूप इम्पॉर्टंट आहे आणि ज्याच्यामुळे आपल्याला कळतं की चांगलं काय वाईट काय म्हणून. आता भगवद्गीता आता फक्त सुरुवात झालेली आहे त्यामुळे हे जे 3 गुण आहेत सत्व रजो आणि तमोगुण ह्याच्याबद्दल अक्षरशः अतिशय म्हणजे इंट्रोडक्टरी लेवल वरती इन्फॉर्मेशन देते कृष्ण, काहीही डिटेलमध्ये सांगत नाहीये. डिटेलमध्ये तो सांगेल जेव्हा तो 7व्या अध्यायात जाईल, नंतर 14व्या अध्याय, 17वा अध्याय, 18वा अध्याय, त्याच्यामध्ये भरपूर डिटेलमध्ये जाईल. तर 14वा अध्याय जो आहे त्याला गुणत्रय विभाग योग असं नाव दिलेलं आहे, म्हणजे हे ती जे 3 आहेत गुण गुणत्रय त्यांचं जे विभागणी झालेली आहे, त्यांचे जे क्वालिटीज आहेत त्यांचे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्याचा इन्फ्लुएन्स जो आपल्यावरती होतो आणि ज्याप्रमाणे आपण वागतो का वागतो हे तर डिटेल्ड अनालिसिस कृष्णाने 14व्या अध्यायात केलंय, अजून फर्दर डिटेल त्यांनी 17व्या अध्यायात केलंय आणि अजून मोर डिटेल 18व्या अध्यायात केलंय. तर जेव्हा 14वा अध्याय चालू होतो त्यावेळी कृष्ण बोलतो अर्जुनाला परम भूय प्रवक्षामी ज्ञानानाम ज्ञानमुत्तमम, म्हणजे काय आतापर्यंत मी जे काय तुला ज्ञान दिलंय त्याच्यापेक्षाही
हायर लेवलचं नॉलेज आणि डिटेल्ड असं म्हणजे खूप इम्पॉर्टंट असं सुप्रीम असं नॉलेज मी तुला आता देतोय, आणि त्यावेळी तो 3 गुणांच्या बद्दल माहिती द्यायला चालू करतो. तर ही 3 गुणांबद्दल माहिती असणं आपल्याला खूप इम्पॉर्टंट आहे आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करण्याकरता. तर हा जो रजोगुण आहे त्यातल्या ह्या 3 गुणांमधला, त्या रजोगुणाची जशी उत्पत्ती आपल्या शरीरामध्ये आपल्या मनामध्ये आपल्या स्वभावात वाढते तशी तशी आपली ही कामवासना वाढत जाते. आता कृष्ण हे नाही इकडे सांगत की रजोगुण कमी करायला काय करायला पाहिजे, हे नाही सांगत. त्यांनी फक्त आता कन्क्लुजन दिले की ह्याच्यामुळे हे होतं म्हणून, ते काय करायचं आणि ते कसं अवॉइड करायचं आणि त्याच्याकरता काय काय करायला पाहिजे हे पण अक्षरशः संक्षिप्त रूपामध्ये कृष्ण पुढे सांगतो भगवद्गीतेत, पण जास्ती डिटेलमध्ये आपल्याला भागवतम मध्ये कळेल. आपल्याला या रजोगुणामुळे ही कामवासना निर्माण होते आणि ती पूर्ण नाही झाली तर क्रोधामध्ये, आणि पूर्ण जरी झाली तरी समवेअर ऑर द अदर ऍट अ सर्टन पॉइंट ऑफ टाइम ती परत क्रोधामध्ये त्याची निर्मिती होते. आणि म्हणून कृष्ण बोलतोय की हा ही जी कामवासना जी आहे हा सगळ्यात मोठा आपला शत्रू आहे. आणि मग त्यांनी हे 3 एक्झाम्पल्स दिले. ह्या 3 एक्झाम्पल्सचं काय रेलेव्हन्स काय होता इकडे, काय डिफरन्स काय ह्या 3 एक्झाम्पल्स मध्ये? पहिले एक्झाम्पल त्यांनी दिलं की एक कवरिंग असतं, तर ते कवरिंग कसं कसं हे होऊन जातं, टफ होऊन जातं. तर पहिलं जे आहे अग्नी, तर अग्नीला कवर केलं असतं धुराने, त्याच्यामुळे आपण अज्ञान असतो. आणि दुसरं एक्झाम्पल जे आरसा, तर आरसावर जे धूळ बसते त्याच्यामुळे आपण ते व्यवस्थित आपण आपला इमेज बघू शकत नाही, तर ते दुसरं. आणि त्याच्यापेक्षा प्रबळ जे आहे, जेव्हा आपण गर्भात असतो तेव्हा ते कवरिंग आणखीन टफ होत जातं. बरोबर, मग ह्याचं काय रेलेव्हन्स काय आधीच्या श्लोकाबद्दल? बरोबर बरं, हे झालं म्हणजे ते बरोबर आहे. म्हणजे ह्याचं कवरिंग किती डिफिकल्ट आहे ब्रेक करणं ते त्यांनी ह्या 3 एक्झाम्पल्स मध्ये सांगितलेलं, पण रेलेव्हन्स काय त्याचा? तर सगळ्यांमध्ये काही प्रमाणात रजोगुण आणि तमोगुण असतो, पण त्याचं प्रमाण वेगळं वेगळं असतं. तर हे जे एक्झाम्पल आहे हे दॅट इलस्ट्रेट, म्हणजे ती लेवल सांगतं रिलेशन टू प्रिव्हियस श्लोक, की ओके जे okay. रजोगुण सगळ्यांमध्ये असतं पण त्याचं प्रमाण किती ते या उदाहरणाने सांगितलेलं आहे. बरं, तर काय असतं जेव्हा कवरिंग असतं त्यावेळी ते कवरिंग काढणं गरजेचं बनतं, तर ते कवरिंग काढणं किती सिंपल आहे ते तो त्यांनी ह्या एक्झाम्पल मध्ये सांगितलेलं आहे. तर धूर जेव्हा असतं त्यावेळी आपण जर अशी हवा मारली त्याच्यावरती एका पुस्तक घेऊन किंवा कागद किंवा फू फू वगैरे केलं वगैरे, तर तो धूर लगेच निघून जातो आणि आपल्याला अग्नी दिसायला चालू होतो. तर म्हणजे काय की त्याच्यावरती जी ते कवरिंग आहे ते काढण्याकरता जी मेहनत घ्यावी लागते ती खूप कमी असते, कारण ते कवरिंग ब्रेक करणं खूप सिंपल असतं. आरशावरची जी धूळ असते ती महिनोन महिने साफ न केल्यामुळे, वर्षानुवर्ष साफ न केल्यामुळे ती जास्ती घट्ट झालेली असते. त्याला कधी कधी पाणी लावावं लागतं, जरा घासून पुसावं लागतं वगैरे, असं काहीतरी वेगळ्या पद्धतीने काढावं लागतं. त्याला थोडी मेहनत लागते जास्त. आणि जेव्हा गर्भ आतमध्ये असतो त्याला ते काढणं, त्या वाराचं जे असतं ते अजूनही डिफिकल्ट असतं. आणि ह्या इंडिकेट करतो सत्वगुण रजोगुण आणि तमोगुण. तर सत्वगुणामध्ये जी ही कामवासना असते ती कमी असते, ती सत्वगुणातल्या व्यक्तीला त्याची ती कामवासना जर काढायची त्याने ठरवली तर त्याला खूप कमी एफर्ट्स लागतात. रजोगुणामध्ये ती कामवासना जरा जास्ती असते आणि ती काढणं डिफिकल्ट असतं, आणि तमोगुणातल्या व्यक्तीला ही कामवासना भरपूर प्रबळ असते आणि त्या कामवासनेपेक्षा दुसरं काही जवळजवळ नसतंच. आणि तमोगुणातल्या व्यक्तीचं बुद्धी पण इतकी कमी असते की त्याला हे कळतही नसतं की हे चांगलं नाही म्हणून, हे वाईट आहे म्हणून, त्यामुळे त्याचे काढण्याचे प्रयत्न पण नसतात त्याचे. आणि मग काढणं सफलता तर दूरची गोष्ट आहे ती, असं आहे ते. तर हे त्या ह्या श्लोकाद्वारे कृष्ण सांगतोय आपल्याला. हरे कृष्णा, आता आपण पुढचा श्लोक बघूया. हरे कृष्णा. आवृतम ज्ञानमेतेन ज्ञानिनो नित्यवैरिणा कामरूपेण कौन्तेय दुष्पुरेणा नलेन च. अनुवाद कोणी वाचन? हरे कोण कृष्ण. वाचत? हरे कृष्ण. याप्रमाणे
ज्ञानी जीवाची शुद्ध चेतना त्याच्या कामरूपी नित्य शत्रूद्वारा आच्छादली जाते. काम कधीच संतुष्ट होत नाही आणि तो अग्निप्रमाणे जळत असतो. बर, हरे कृष्ण. हरे कृष्ण। आपण एक छोटस उदाहरण घेऊया हे समजण्याकरता। आपल्या घरी होम हवन झालेला असतो, त्या होम हवनामध्ये कधी असं तुम्ही बघता का की एकदम अग्नी तूप घालावं लागतं, तूप घातल्यानंतर अग्नी भडकतो, हां, आणि नंतर मग होम हवन कंटिन्यू होतं, मग नंतर थोड्या वेळाने आग थोडी कमी कमी व्हायला लागते आणि त्यानंतर मग आपल्याला परत तूप घालावं लागतं। मग तूप घातल्यानंतर काय होतं, 2-1 सेकंदाकरता ती अग्नी जरा अशी शमलेली असते आणि नंतर मग त्याचा भडका वाढतो एकदम, बरोबर। तर ह्याचा डायरेक्ट रिलेशनशिप आपल्या कामोपासने बरोबर आहे। म्हणजे काय होतं की एखादी गोष्ट आपल्याला आपली इच्छा निर्माण झाली, ती हवी आहे, तर त्यानंतर काय होतं, ती इच्छा प्रबळ होत जाते। आपण दुसऱ्या अध्यायाच्या 62व्या आणि 63व्या श्लोकामध्ये आपण वाचलेले, तुम्हाला आठवत असेल, ध्यायतो विषयान पुंसः संगस्तेषूपजायते, संगात संजायते कामः, कामात क्रोधोभिजायते, आणि क्रोधात भवती संमोह, संमोहात स्मृती विभ्रमः, स्मृती भ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यति। हा फेमस श्लोक आहे भगवद्गीतेचा, बऱ्याच लोकांना हा माहिती आहे। हा तर काम वासना कशी निर्माण होते आणि त्याचं जो पुढे जर जात गेली ती तशी, तर कुठपर्यंत जाते आणि त्याचा शेवट कसा होतो, तिकडे सांगितलेलं आहे तिकडे कृष्णाने। तर ध्यायतो विषयान पुंस, म्हणजे हे जे विषय असतात ना, भौतिक म्हणजे भौतिक क्षणभंगुर सुख देणारे, हे जेव्हा आपण त्याचं ध्यान करतो त्यामधनं इच्छा निर्माण होते, ती इच्छा प्रबळ होत जाते, काम वासना बळत जाते आणि मग नंतर ती एक स्ट्रॉंग इच्छा झाल्यावरती मग ती आपण ती फुलफिल करायला त्याच्या मागे धावत राहतो। तर म्हणजे काय झालं की पहिलं स्टेज जे आहे तेच ध्यान आहे। तर आमचे एक संन्यासी महाराज आहेत, त्यांना हा प्रश्न विचारलेला की हे अवॉइड करायचं असेल तर कसं करायचं, म्हणजे त्यांना एक प्रश्न ज्यांनी विचारला, त्यांनी एक्झाम्पल म्हणून सांगितलं की समोर रस्त्यावरती एक सुंदर स्त्री किंवा सुंदर पुरुष किंवा सुंदर गाडी अशी जात असेल तर आपलं आपसुक लक्ष जाणं हे स्वाभाविक आहे, आपण डोळे बंद करून तर रस्त्यावरती चालू नाही शकत, मग कसं करायचं। तर त्यांनी अतिशय सुंदर उदाहरण दिलेलं, ते म्हणजे की रस्त्यावरती चालताना समोर येणारी व्यक्ती तुमच्या डोळ्यासमोर जेव्हा येते त्यावेळी तुमचा त्याच्यावरती काही कंट्रोल, तुम्ही डोळे बंद करून चालू शकतच नाही तुम्ही, मग जर हा कंट्रोल नाही आणि तुम्हाला चालायचं आहेच, तर ह्याचा अर्थ काय की तुमच्या डोळ्यासमोर ती आलेली व्यक्ती तुम्हाला बघावीच लागणार, ती डोळ्यासमोर येते आणि तुम्हाला बघावं लागणं ह्याच्यावरती तुमचा कंट्रोल नाही हे एवढं समजू शकतो आपण। पण ते फॉर्म जो आहे, ते रूप जे आहे, ते त्या स्त्रीचं असो किंवा पुरुषाचं असो किंवा गाडीचं असो बंगल्याचं असो कशाचंही असो, ते रूप जे आहे ते तुमच्या डोळ्यामध्ये जर भरलं आणि तुमची इच्छा निर्माण झाली ते रूप संपादन करण्याची किंवा परत बघण्याची, आणि त्यानंतर जेव्हा तुम्ही सेकंड ग्लान्स करता तुम्ही त्याच्यावरती, परत दुसऱ्यांदा तुम्ही जेव्हा त्याच्यावरती बघता त्याच्यावरती तुमचा नक्की कंट्रोल आहे, पहिल्यांदा डोळ्यासमोर येणं आणि बघायला लागणं ह्याच्यावरती तुमचा कंट्रोल नाही हे समजू शकतो, पण जेव्हा दुसऱ्यांदा तुम्ही ती इच्छा ठेवता आणि परत त्याच्याकडे नजर टाकता आणि परत तुम्ही बघायचा प्रयत्न करता ह्याच्यावरती तुमचा नक्की कंट्रोल आहे। आणि हीच ती स्टेज असते जिकडे ध्यान चालू होतं, ध्यायतो विषयान पुंस, मतलब ध्यान तिकडे चालू होतं आणि संगस्तेषूपजाय, मग ती हवी हवीशी वाटते आपल्याला, त्याचा संघ निर्माण होतो, मानसिक असो किंवा शारीरिक असो तो संघ निर्माण होतो, संगात संजायते काम, मीनिंग काम वाढायला लागतं आणि कामात क्रोधोभिजायते, जसं आपण बोललो कामाची पूर्ती झाली तरी क्रोध होतो निर्माण, कामाची पूर्ती नाही झाली तरी क्रोध निर्माण होतो आणि मग ते पुढे पुढे घेऊन जातं।
तर इकडे तुमचा जो सेकंड ग्लान्स आहे त्याच्यावरती तुम्ही तुमचा कंट्रोल ठेवला पाहिजे की बाबा नाही, मला ह्या मार्गावरती जायचंच नाही आहे, मग मी हे परत कशाला बघू? ज्या गावी जायचं नाही त्या गावाचा पण रस्ता विचारत बसत नाही, ज्या गोष्टीचं संपादन करण्याची मला इच्छाच नाहीये ती मी गोष्ट परत परत कशाला बघू मी? हा विचार आपण प्रत्येकाने केला पाहिजे. आणि मग ध्यान जर जसं जसं कमी होत जाईल तसं तसं काम वासनाच निर्माण होणार नाही आणि आपण ऑटोमॅटिकली रजोगुणाच्या बाहेर पडत जाऊ. आपण जेव्हा वामनदेव अवतरले आणि बळी महाराजांनी वामनदेवांना सांगितलं आणि एकमेकांची त्यांची भेट झाली आणि बळी महाराजांनी विचारलं वामनदेवांना की तुम्हाला काय हवे ब्राह्मण हे मला सांगा म्हणून, तर तो बोलला की मला फक्त 3 पाऊल पुरतील एवढी मला जमीन हवी आहे. तर बळी महाराजांनी त्यांना सांगितलं की 3 पाऊल जमीन ही तर मला म्हणजे काहीच मोठी गोष्ट नाही तुम्हाला देण्याकरता, आणि ते दिल्यानंतर मला असं समाधान पण नाही मिळणार, तर तुम्ही असं काहीतरी मागा जे दिल्यानंतर मला सुद्धा समाधान होईल म्हणून. तर वामनदेव त्याला एक अतिशय छान उत्तर देतात. ते त्याला सांगतात की माणसाची हवस इच्छा संपादन करण्याची इच्छा जी आहे ती इतकी प्रबळ आहे, इतकी मोठी आहे की त्याला संपूर्ण 3ही जगत जरी मिळाले, संपूर्ण ब्रह्मांड जरी त्याला मिळालं तरी सुद्धा त्याला सॅटिस्फॅक्शन मिळणार नाही. त्यामुळे समाधान जे आहे हे आपल्याला जे काही मिळालं आहे त्याच्यात आपण मानलं पाहिजे, ना की आपण जास्तीत जास्त मागत राहिला पाहिजे, जास्तीत जास्त हवं असण्याची इच्छा नाही ठेवली पाहिजे. तर हे किती अप्रोप्रिएट आहे आणि किती आता आपण जे जे श्लोक शिकतोय त्याच्याशी किती रेलेव्हंट आहे तो आपण विचार करू शकतो. जसं हवन जेव्हा आपण करतो त्यावेळी जेव्हा तूप टाकल्यावरती कशी थोड्या क्षणाकरता ती आग शमते, तसंच आहे जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला मिळते त्यावेळी थोड्या वेळाकरता आपल्याला एक सॅटिस्फॅक्शन मिळतं, पण ते सॅटिस्फॅक्शन निघून जातं जेव्हा ती गोष्ट जुनी होते. आता आपण एक साधं एक्झाम्पल घेऊ, मोबाईल फोनचं एक्झाम्पल घेऊ. मार्केटमध्ये जो नवीन मोबाईल फोन येतो तो आपल्या हातात असलेल्या मोबाईल फोनपेक्षा जास्ती चांगला असतो, त्यामुळे आपली इच्छा होते की माझा मोबाईल फोन चांगला चालतोय, तरी सुद्धा आपल्याला ती नवीन मोबाईल फोन घेण्याची इच्छा होते. ते नवीन मोबाईल फोन घेण्याकरता पैसे लागतात, आपण ते पैसे कमवायचा प्रयत्न करतो, साठवलेले पैसे असतात, काही काही लोक आपल्या वृद्धापकाळाकरता पैसे साठवतात, मग त्यातले ते वापरतात आणि मोबाईल फोन वगैरे घेणार वगैरे. हे सगळं केल्यानंतर मोबाईल फोन विकत घेतल्यानंतर 1-4 दिवस, 8 दिवस, महिना 2-4 महिने तो सॅटिस्फॅक्शन आपल्याला मिळतं. त्यानंतर काय होतं, वर्षभरानी वगैरे परत हा मोबाईल फोन जुना येतो आणि नवीन मोबाईल फोन मार्केटमध्ये येतो, मग परत काय होतं की हीच गोष्ट ज्याच्यामुळे आपल्याला सॅटिस्फॅक्शन मिळालेलं, समाधान मिळालेलं आपल्याला वर्षभरापूर्वी, तीच गोष्ट आता आपल्या डिससॅटिस्फॅक्शनचे कारणीभूत आहे, असमाधानी आपण होतो त्याच्या फीचर्समुळे. तर तीच गोष्ट ज्याच्यामुळे आपण आधी समाधानी होतो, म्हणजे काय झालं की ह्या विषय जो आहे मोबाईल फोन हा तुम्हाला परमनंट समाधान देऊच शकत नाही. आणि तो कितीही तुम्हाला ते असे मोबाईल फोन आणून दिले, दरवर्षी एक किंवा दर महिन्याला एक जरी आणून दिला तरी सुद्धा तुम्हाला असं वाटेल की अरे नको नको, आयफोन पेक्षा अँड्रॉइड चांगला आहे किंवा अँड्रॉइड पेक्षा आयफोन चांगला आहे किंवा हा मोबाईल कंपनीचा फोन चांगला आहे किंवा त्याचा फोन चांगला आहे, हे कंटिन्युअसली वाटत राहणार. त्यामुळे कितीही जेव्हा आपल्याला भौतिक सुख मिळालं तरी सुद्धा त्याच्यातनं काम वासनेची पूर्ती होणं शक्यच नाही. त्यामुळे काय होतं, कृष्ण इथे सांगतोय की काम कधीच संतुष्ट होत नाही आणि तो अग्निप्रमाणे जळत असतो. खूप इम्पॉर्टंट आहे हे समजणं, अतिशय इम्पॉर्टंट आहे. जोपर्यंत आपल्याला हे फंडामेंटल लेवलच्या ह्या गोष्टी कळत नाही ना, तोपर्यंत आपण भौतिक सुखांच्या मागे धावत राहणार. जेव्हा आपल्याला कळेल की भौतिक सुखाच्या मागे मी इतका धावलो इतका धावलो, माझं जवळजवळ संपूर्ण जीवन मी त्याच्या मागे टाकलं, माझं तब्येत मी त्याच्या मागे खराब केली, माझ्या
बायको मुलांचं किंवा नवऱ्याचं किंवा आई वडिलांचं सुख वगैरे मी सगळं बाजूला ठेवलं आणि मी ह्या भौतिक सुखांच्या मागे धावत राहिलो. फायनली ऍट द एंड ऑफ लाईफ आपल्याला कळतं की मला मिळालं काय. मी त्याच लेवलचं तेवढाच मी समाधानी आहे जेवढा मी आधी होतो आणि मी तेवढाच असमाधानी आहे जेवढा मी आधी होतो, एवढं सगळं मिळून सुद्धा. त्यामुळे ते कृष्ण सांगते की काम कधीच संतुष्ट होत नाही. हा मनुस्मृतीमध्ये सांगितलेलं आहे की कितीही प्रकारचं केवढ्याही क्वांटिटीचं आपल्याला भौतिक सुख मिळालं तरी सुद्धा काम वासना कधीही संतुष्ट होऊ शकत नाही. आणि त्याचं उत्तर त्याचं कारण काय दिलंय की अग्नी जर का जळत असला आणि तुम्ही एका बाजूनी त्याला इंधन प्रोव्हाइड करत राहिलं तर अग्नी कधी शमू शकत नाही. तर कामवासनाची पूर्ती करणं म्हणजेच कामवासनेला इंधन पुरवण्यासारखं आहे. जसा अग्नी इंधन पुरवत राहिल्यामुळे क्षमत नाही तशीच कामवासना त्याचे सॅटिस्फॅक्शन कधीच मिळत नाही कितीही त्याला आपण भौतिक सुख दिलं तरी. त्यामुळे कामवासनेची पूर्ती होणं शक्य नाही हे जर कळलं आपल्याला तर मग काय करायचं पुढे, तुम्हाला काय वाटतं? बरं, कामवासना आपल्यामध्ये आहे, सगळ्यामध्ये असते ना, नाही तर कृष्ण बोलला असता फक्त अमुक एका लोकांमध्ये आहे, ती सगळ्यांमध्ये आहे. मग ती आहे आणि ती शमू पण शकत नाही, मग करायला काय पाहिजे? मग तर त्याचं परत आपल्याला आपण दुसऱ्या अध्यायात जाऊया आणि त्याचा हा श्लोक बघूया, 59वा श्लोक. विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः रसवर्जम रसोप्यस्य परम दृष्ट्वा निवर्तते. परम दृष्ट्वा निवर्तते, जी आपली जी एक चव असते, एक टेस्ट असते, आपली एक इच्छा असते ना एका पर्टिक्युलर काइंड ऑफ ऑब्जेक्ट्स करता मटेरियल भौतिक सुखाची, तिची ती आपण ती टेस्ट वाढवत राहिली पाहिजे. मटेरियल नाही, स्पिरिच्युअल. तर जर का आपल्याला मटेरियल गोष्टी आवडतायत आणि आपल्याला कळतंय की ह्या भौतिक गोष्टींमुळे मला जास्ती फायदा होत नाही, तर आपण आपलं जो आपली जी चव आहे, आपली जी इच्छा आहे, ती भौतिक आध्यात्मिक गोष्टींकडे नेली पाहिजे. आणि कृष्णाने आधी सांगितलेलंय पण ना, आध्यात्मिक गोष्टींच्या आपण जर प्रयत्न केला तर परमाप्नोति पुरुष, मिनिंग परमपुरुषाची आपल्याला प्राप्ती होते. तर हे समजणं खूप गरजेचं आहे. आणि काम वासना करतो काय, तर आपली जी चेतना आहे ना, आपली एक चेतना असते प्रत्येकाच्या ह्याच्यामध्ये ना, ती खरी चेतना जी आहे ती आपली ओरिएंटेड टुवर्ड्स कृष्णा असते, पण ती आता कामवासनेमुळे, रजोगुणामुळे, तमोगुणामुळे आणि बाकीच्या ह्या सगळ्या पाप कर्मांमुळे वगैरे आणि आपल्या ज्या इच्छा आहेत भौतिक इच्छा ह्या सगळ्यांमध्ये ती एक आच्छादली गेलेली आहे. आणि ती चेतना आता इनऍक्टिव्ह म्हणतो ना, डॉर्मंट म्हणतो आपण, म्हणजे एक्झिस्टिंग आहे पण कार्य करत नाहीये ती काही, ती अशा स्टेजमध्ये आहे, ती डॉर्मंट स्टेटमध्ये आहे. ती त्याला ऍक्टिवेट करायचं आणि ती चेतना परत कृष्णाच्या प्रती लावायचा प्रयत्न करायचा, त्याचे शुद्धीकरण करणं हे गरजेचं आहे त्या चेतनेचं. आणि ती जी शुद्धीकरणचा जो प्रकार आहे, कोण सांगू शकेल कसं शुद्धीकरण करायचं चेतनेचं? आपल्या चेतनेला म्हणजे भगवंतांच्या सेवेमध्ये लावायचं, जसं की भगवंतांची देव पूजा, भगवंतांना प्रसाद, हरे कृष्ण महामंत्राचा जप, भगवंतांच्या बद्दल अधिकाधिक माहिती गोळा करायची बरोबर, आणि भक्तांच्या संगतीमध्ये राहायचं. एक्झॅक्टली. तर हे सगळे प्रकार आहेत ज्याच्यामुळे आपण आपल्या चेतनेची शुद्धीकरण करू शकतो. आणि हे सगळं डिटेलमध्ये का सांगतोय कृष्ण? म्हणजे आपण या अज्ञानात आहोत की अजून म्हणजे भगवंतांबद्दल आपल्याला ज्ञान भेटलेलं नाहीये, त्यासाठी म्हणजे अर्जुना थ्रू भगवंत सांगतायत की तुम्ही या भौतिक जगामध्ये फसलेला आहात, तर म्हणजे भगवंताबद्दल माहिती घेऊन तुम्ही माझ्या धामामध्ये परत येऊ शकता, तुम्हाला या भौतिक जगाचं दुःख आहे ते तुम्हाला सहन करायला लागणार नाही. बरोबर, पण हे सगळं तो सांगतोय त्याच्या प्रभुपादाने एक छान उत्तर दिलंय जे आपण ह्या 40व्या श्लोकामध्ये बघूया. इंद्रियाणी मनो बुद्धिरस्याधिष्ठान मुच्यते एतैर्विमोहयत्येष ज्ञानमावृत्य देहिनम्. अनुवाद,
हरे कृष्णा श्रील प्रभुपाद की जय। इंद्रिय मन आणि बुद्धी ही या कामाची निवासस्थाने आहेत, यांच्याद्वारे काम आत्म्याच्या शुद्ध ज्ञानाला आच्छादित करतो आणि त्याला मोहित करतो। हरे कृष्णा। हरे कृष्ण। प्रभुपाद जेव्हा ह्याचं तात्पर्य लिहितात त्यावेळी छान ह्याचं एक्सप्लेनेशन देतात। प्रभुपाद लिहित आहेत की जेव्हा आपल्याला आपला शत्रू कोण आहे हे कळतो, तर मग आपल्याला पहिली गोष्ट काय करायचं असेल तर शत्रूला संपवावं लागतं। पण शत्रूला संपवण्याकरता शत्रू कुठे आहे हे कळणं गरजेचं आहे। तर इथे कृष्ण म्हणून आपल्याला ही माहिती देतोय की शत्रू कुठे बसलाय आता। तर कुठे कुठे बसलाय, काय तीन जागा सांगितल्यात कृष्णाने? इंद्रिय मन आणि बुद्धी। आणि तर ह्या तीन जागी शत्रू म्हणजे आपली ही काम वासना जी आहे ती बसलेली आहे। आणि ती कशी बसली, ते काय करतोय तो काय करतोय, तो बेसिकली इंद्रियांना त्यांनी एक आधीच्या ह्याच्यामध्ये सांगितल्याप्रमाणे चेतना जी आहे ती आच्छादित केलेली आहे। ही बघा इकडे शुद्ध चेतना त्याच्या कामरूपी नित्य शत्रूद्वारा आच्छा दिली जाते। म्हणजे काय, चेतना वरती एक कवरिंग आलं, म्हणजे चेतना त्याचं जे प्रॉपर फंक्शन आहे ते करू नाही शकणार। नंतर कृष्ण बोलतोय की त्याचं शुद्ध ज्ञान जे आहे त्याला आच्छादित केलंय। म्हणजे काय झालंय की आपल्याला खरं ज्ञान आहे आपल्याला की आपण कोण आहोत आणि आपण काय केलं पाहिजे। जीवेर स्वरूप है नित्य कृष्णेर दास, कृष्णाचे दास आहोत आपण, नित्य निरंतर कृष्णाचे दास आहोत आपण। पण आपल्याला काय वाटतं की नाही, मी माझ्या इंद्रियांचा मालक आहे, मला जसं हवं तसंच मी करणार, मला जर एखादी गोष्ट आवडली तर मी ती करणार, कृष्णाला आवडो ना आवो कृष्णाला देणार नाही, मी स्वतः करणार। मी या प्रकारची आपली ज्ञान निर्माण झालेलं आहे का, तर आपली जी शुद्ध चेतना आहे, शुद्ध ज्ञान आहे, ही कामवासनेमुळे आच्छादली गेलेली आहे। आता ही जर आच्छादली गेलेली आहे तर ह्याला आच्छादित कोण कोण करतय, कसे करतोय, तर इकडे त्याचं तो डिटेलमध्ये सांगतोय की इंद्रियांना आणि मनावरती आणि बुद्धीवरती त्यांनी पूर्णपणे कब्जा केलेला आहे आणि कामवासना ह्या तिन्ही ठिकाणी बसलेली आहे। तर आपण थोडक्यात बघून घेऊया ही काम वासना ह्या तीन ठिकाणी बसल्यावरती काय करतं। तर इंद्रियांवरती ती जेव्हा बसतो तर इंद्रियांना तो असं सांगतो की अरे तुला अमुक एक गोष्ट खायला आवडते तर तू ती नक्की खा, त्यामुळे तुला खूप आनंद मिळेल। तुला हे खाल्ल्यावरती ह्याची चव अशी आहे, त्याची चव तशी आहे, इकडे ह्या रेस्टॉरंटमध्ये असं चांगलं बनवतं आणि तसं चांगलं बनलं जातं वगैरे, हे जेव्हा आपल्याला माहिती मिळते त्याच्यात काम वासनेच्या अजून वाढते आणि इंद्रियांना ती एक अशी गरज वाटते की जोपर्यंत मी हे खाणार नाही तोपर्यंत मी आनंदी होणार नाही, मला कोणत्याही प्रकारचं तृप्ती मिळणार नाही, सॅटिस्फॅक्शन मिळणार नाही। आता ह्याच्यामध्ये आपण एक गोष्ट बघूया, आपण बऱ्याच लोकांना नॉनव्हेज खायला आवडतं आणि त्यांना बऱ्याच लोकांना त्यात माहिती असतं की धर्माच्या दृष्टीने पाप आणि पुण्यकर्माच्या दृष्टीने नॉनव्हेज खाणं चुकीचं आहे म्हणून, पण तरी सुद्धा ते नॉनव्हेज त्यांना सोडवत नाही। त्यांना हाच प्रकार आहे इंद्रियांनी जेव्हा कंट्रोल केल्यावरती कसं होतं, तर जो काम वासना इंद्रियांना कंट्रोल करते त्यावेळी इंद्रियांना ती तृप्ती एवढी हवी हवीशी असते की त्याच्यामुळे मन आणि बुद्धी पण काम करेन असं होतं। म्हणजे मन सांगत असतं इंद्रियांना की बाबा हे पाप आहे हे नको करायला, तरी पण इंद्रिय एवढे स्ट्रॉंग झालेले असतात त्या कामवासनेमुळे की मनाचं मन नंतर आपण बाजूला ठेवतो, त्याचे विचार बाजूला ठेवतो, मग असं बोलतो ठीक आहे रे जाऊ दे ना, काय करणार आता, खायला तर पाहिजे नाही तर मग कसं आनंद मिळाला आपल्याला, करून मग खातो। आणि मग बुद्धी पण आपल्याला हे सांगते की ठीक आहे पाप झालं तर झालं, मग काय करणार आता, इट्स ओके। आणि मग ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम ज्ञान इतकं कमी होऊन जातं की ते पाप आहे हे समजणंच बंद होऊन जातं, मग ती रेग्युलर हॅबिट बनते आणि मग नंतर मग तो डाऊनफॉल जो आहे तो तसा तिथे चालू होतो।
आधी आपल्याला आपण म्हणजे चुकीच्या मार्गावरती चालत नसतो, मग नंतर हळूहळू आपल्याला ते चुकीकडे, आपली जी चुकीची गोष्ट आहे त्याच्याकडे अट्रॅक्शन निर्माण होतं, म्हणजे एक वाटा जो आहे तो फुटायला चालू होतो. त्या अट्रॅक्शन इतकं स्ट्रॉंग होत राहतं की आपल्याला मग ती हवी हवीशी वाटते, मग नंतर पहिल्यांदा ती आपण चूक करतो. मग काही काही लोकांना वाईट वाटतं आणि ती लोक परत रेग्युलर मार्गावरती येतात, काही काही लोकांना ते आवडतं आणि ते मग नंतर त्या मार्गावरती चालायला चालू करतात. मनामध्ये ती एक जाणीव असते की आपण चुकतोय म्हणून करायला नाही पाहिजे, पण तरी सुद्धा लोक मग ते करत राहतात. का तर त्यांना त्या स्वतःच्या इंद्रियांवरती, कामवासनेवरती, मनावरती काबू नसतं. आणि मग नंतर ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम ही जी वाट आधी जी स्ट्रॉंग असते, जी करेक्ट वाट असते, तीच पुसट पुसट होत जाते. आणि ह्या ही जी वाट जी आधी पुसट असते किंवा आधी नव्हती सुद्धा, ती हवी ती स्ट्रॉंग बनत जाते आणि ही कायमची पुसली पण जाते. मग नंतर आपल्याला कधी वाटत पण नाही की बाबा जे आपण करतोय ते चूक करतोय म्हणून. माझे काही मित्र आहेत ज्यांचे आई वडील नॉनव्हेज कधी खायचे नाहीत, पण हे स्वतः खातात नॉनव्हेज. मग त्यांना आम्ही विचारलेलं एकदा की बाबा असं का म्हणून, तर की त्यांना काय कळतंय ह्याच्यामध्ये काही पाप वगैरे नाहीये. तर ह्या स्टेजला आलेले आहेत. माझा एक मित्र आहे तो छान ब्राह्मण आहे आणि चांगला वापर म्हणजे पूजा वगैरे पण चांगली करतो, तो बोलतो मी नाही खात पण माझ्या मुलांना मी देतो खायला. तर मग जर का तू एखादी गोष्ट करत नाही का तर तुला वाटतं ते चूक आहे, तर तो तू मुलांना का देतोस चूक करायला? तर मग त्याला उत्तर नाही येत. तर इकडे म्हणजे हे जे शुद्ध ज्ञान असतं ज्याच्यामुळे आपल्याला व्यवस्थित कळत असतं की एखादी गोष्ट चूक आहे तर ती का चूक आहे आणि चूक नाही तर ती का चूक नाही, त्या शुद्ध ज्ञानावरती सुद्धा आवरण घातलेलं जात. आणि मग नंतर स्वतःची नाही तर इतरांचे इंद्रिय त्यांची स्ट्रॉंग असल्यामुळे आपलं मन सुद्धा त्यांच्याकडे आकर्षित जातं की बाबा तुला खायचंय तू खा मी देईन तुला पैसे. तर हे तेवढं चुकीचं आहे जेवढं आपण स्वतःहून खातो तेवढं. मी एका मित्राला विचारलेलं की बाबा समजा कोणी तुझ्या दरवाज्यावरती आलं आणि बोललं की बाबा मला 1-5 रुपये देतोस का कि मला गाईचं मटण खायचंय म्हणून, तर तू देशील का? बोलतं नाही देणार. म्हटलं का नाही देणार? तर कारण तो बोललं की म्हणजे हे साहजिक आहे, तो बोलला की गाईला मारून खाणं बरोबर नाही म्हणून. तो बोलला पण खाणारा तू कुठे आहेस? खाणारा तो आहेस ना, मग द्यायला काय हरकत आहे? तो बोलला पैसे तर माझे आहेत ना, मी का माझ्या पैशातनं गाईचं मटण खायला देत. मग मी त्याला विचारलं की जर तुझ्या पैशातनं गाईचं मटण जर खाऊ शकत नाही तर मग तुझ्या पैशातनं बाकीच्या प्राण्यांचं मटण खाल्लेलं कसं चालतं? म्हणजे गाईला मारणं चूक आहे हे बरोबर आहे, अगदी चूकच आहे ते, पण इतर प्राण्यांना मारणं सुद्धा चूक आहे. मग तुम्ही त्या प्राण्यांना मारणं अलाउड आहे असं कसं समजू शकता तुम्ही? तर हे जी होते हे ज्ञान असतं ते हळूहळू आपल्याला आपल्याला ते काम वासना एवढी आच्छादित करून जातं की मग नंतर चूक काय बरोबर काय हे समजणं बंद होऊन जातं आणि त्याप्रमाणे आपले ऍक्शन्स पण चुकीच्या डायरेक्शनला जातात तिकडे. आणि इकडे मग आपली मग बुद्धी जी असते, आपण तुम्हाला ज्ञान आणि बुद्धीमधला फरक माहिती आहे का? आता आपण साधं एक छोटंसं उदाहरण घेऊया. एक समजा एक स्कायस्क्रेपर बिल्डिंग आहे, आपण 50 व्या माळ्यावरती उभे आहोत, आपण आत्ता बाल्कनीमध्ये उभे आहोत. तर आपल्याला हे ज्ञान असतं की समजा आपला तोल गेला, आपण खाली पडलो किंवा आपण उडी मारली आणि खाली पडलो जमिनीवरती, तर आपला मृत्यू होणं साहजिक आहे. हे झालं ज्ञान. हां, आणि इंटेलिजन्स आपल्याला काय सांगतो, बुद्धी आपल्याला काय सांगते की उडी मारू नको. डिसिजन जो आहे त्याच्या ज्ञानाच्या बेसिसवरती तो जो डिसिजन घेतला जातो तो इंटेलिजन्स आला. तर हा ज्ञान आणि इंटेलिजन्स मधला डिफरन्स आहे. तर इंटेलिजन्स जी डिसिजन मेकिंग पॉवर आहे ती पण आपली कमी कमी होत जाते. का तर आपल्याला कळत राहतं की आपण बुद्धी जरी तिला कळते चूक काय बरोबर आहे काय आहे ते आणि ते करायला नाही पाहिजे करायला का पाहिजे हे सगळं कळत असतं, तरी सुद्धा ती बुद्धी वीक होत जाते. का तर ती मन आणि इंद्रियांच्या प्रभावाखाली दबली जाते ती. आणि म्हणून पुढच्या 1-2 श्लोकांमध्ये कृष्ण ह्या तिघांमधलं जे रिलेशनशिप आहे, हायरार्की आहे, ती तो एक्सप्लेन करतो. त्याच्यामुळे आपल्याला अजून हे नीट कळू शकेल
की कोणी कोणाचं ऐकलं पाहिजे आणि खरं कोण कोणाचं ऐकतात। प्रभूजी, हा एक प्रश्न होता, तुम्ही ते गायीचं एक्झाम्पल दिलेलं. तर म्हणजे माझ्या घरी ऍक्च्युली मी व्हेज आहे आणि बाकी सगळे नॉन व्हेज. जे मासेमार असतात किंवा जे सी साईडला राहतात समुद्र किनारी, तर त्यांना काय दुसरा पर्याय नसतो. बरोबर तर मी जेव्हा घरच्यांना सांगितलं की नॉन व्हेज खाणं असं बरोबर नाही, तर ते काउंटर करण्यासाठी हे एक्झाम्पल देतात. बरोबर बरोबर। तर आता गंमत अशी आहे की भागवतम मध्ये ह्याचं छान एक्सप्लेनेशन दिलेलं आहे। असं सांगितलंय की जीवो जीवस्य जीवनम, म्हणजे एका जीवाला दुसऱ्या जीवावरती निर्भर राहावं लागतं स्वतःचा उदरनिर्वाह करण्याकरता। जीवो जीवस्य जीवनम, जीवावरती एक जीव दुसऱ्या जीवावरती निर्भर असतो स्वतःचं जीवन जगण्याकरता। म्हणजे ह्याचा अर्थ काय झाला की कोणतीही गोष्ट जी नॉन लिव्हिंग थिंग आहे ती आपण खाऊ शकत नाही। दगड, माती आपण खाऊ शकत नाही, ज्याच्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत अशीच गोष्ट आपण खाऊ किंवा पिऊ शकतो। बरोबर, म्हणजे आपल्याला काही ना काहीतरी कोणत्या तरी जीवाला मारावंच लागणार खाण्याकरता। बरोबर, हे तर सिंपल आहे। मग आता ह्याच्यामध्ये दोन गोष्टी येतात। ओके, जी चेतना जी असते ना त्याच्या बेसिसवरती मी सांगतोय मी तुम्हाला, आणि ह्याचं डिटेलमध्ये कुठे सांगितलेलं आहे तर कपिल मुनींनी श्रीमद भागवतम मध्ये देवहूतीला उपदेश केला आहे, त्याच्यामध्ये त्यांनी ना ग्रेडेशन ऑफ लिव्हिंग एंटिटीज केलेला आहे। तर बरेच तसे श्लोक आहेत पण हा एक प्रायमरी वन आहे याच्यामध्ये, की कोणत्या ही जी 84 योनीची जी एक सायकल असते ना, ती सायकल का तशी आहे ते पण समजणं गरजेचं आहे। तर आपली जी चेतना जी आहे ह्युमन बॉडीमध्ये ही मॅक्सिमम असते, तीच ह्याच्यामध्ये झाडांमध्ये ती सगळ्यात कमी असते ती। ओके, त्याच्यामुळे काय होतं की ती चेतना कमी असल्यामुळे त्या झाडाला हे पूर्ण जी सायकल असते की झाडापासून सहस्त्र पाद पशु जे असतात ते, किंवा नंतर चतुष्पाद पशु, नंतर मानव वगैरे, ही अशी जी सायकल असते इन्सेक्ट्स आणि बर्ड्स वगैरे ही सगळी, ती त्यांना सगळी ती ट्रॅव्हल्स करावी लागते मनुष्याच्या योनीपर्यंत येण्याकरता। जेव्हा आपण ह्यांना अगदी लोएस्ट लेवलला जे असतात झाड वगैरे त्यांना जेव्हा आपण मारतो किंवा त्यांची फळं फुलं खातो त्यावेळी त्यांना शारीरिक दुःख सगळ्यात कमी होतं बाकीच्या प्राण्यांपेक्षा। अजून एक सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे जेव्हा हे आपण ऑफर करतो ना, आता आपण कोणतीही गोष्ट खातो त्यावेळी आपण आधी कृष्णाला ती अर्पण करतो आणि मगच खातो। तुम्ही जेव्हा आपण 9व्या अध्यायात जाऊ आणि 26व्या श्लोकामध्ये तुम्ही हा प्रश्न ऐकाल, हे श्लोक जो ऐकाल त्याच्यामध्ये कृष्ण सांगतो की पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्त्या प्रयच्छती तदहम भक्ती उपरतम अश्नामी प्रयतात्मना। पत्र, पुष्प, फल आणि तोय म्हणजे पाणी, हे मला कोणीही ऑफर केलं तर मी हॅपीली एक्सेप्ट करतो, फक्त त्याच्यामध्ये प्रेम आणि भक्ती असावी, हे तो सांगतो। इकडे तो कोणत्याही प्रकारचे मासे वगैरे ह्यांच्या बाबतीतलं सांगत नाही येतो। तर आपल्याला ह्याच्यात हे समजून घेतलं पाहिजे की कोणतंही अन्न भक्षण करण्यापूर्वी त्याचं प्राशन करण्यापूर्वी आधी तो नैवेद्य म्हणून आपण कृष्णाला अर्पण केला पाहिजे, आणि ही प्रथा आपल्याकडे संस्कृतीमध्ये आधीपासून होती। बरोबर, आपण बघायचो आपले आजी आजोबा पणजी वगैरे हे सगळे आपले आधी देवी देवतांना किंवा कृष्णाला आधी नैवेद्य दाखवायचे आणि मग तो प्रसाद म्हणून खायचे। तर ह्याचा काय फरक पडतो हे, म्हणजे एक तर दिसतो की आपल्याला देव खात नाही आपल्याला वाटतं असं, ते एक झालं, एक मेकॅनिकल प्रक्रिया झाली, पण ते का करायचे ते हे सगळे शास्त्रामध्ये हे जे दिलेलं आहे की करा म्हणून, ते का वेडे आहेत म्हणून सांगितलं असेल ते की बाबा मेकॅनिकली तुम्ही काहीतरी करा त्याचा फायदा खरा काही होत नाही पण तरी तुम्ही करायचं, असं तसं नाही येत। तर कृष्ण हे तो अन्न प्राशन करतो ते,
फक्त ते आपल्याला दिसत नाही, आपल्याला वाटतं जसं अन्न तसं आहे, ताट होतो तसं आधी पण आहे नंतर पण आहे, पण तो फक्त बघून सुद्धा त्याचं अन्न प्राशन करू शकतो. हा अंगानी यस्य सकलेंद्रिय वृत्ती म्हणती ब्रह्म ब्रह्मसंहितेमध्ये बोलतात की कृष्णाने फक्त बघितलं तरी सुद्धा तो अन्न प्राशन करू शकतो. कृष्ण स्वतःच्या कोणत्याही अंगाद्वारे इतर कोणत्याही अंगाचं काम करू शकतो. जेव्हा तो अन्न प्राशन करतो त्यावेळी त्या झाडाला मारल्यामुळे जे काही तुम्हाला पाप येतं ते पाप सगळं त्यातनं निघून जातं. का तर ते अन्न आधी कृष्णाला ऑफर केलेलं आहे, ते पाप निघून गेल्यामुळे तुम्हाला, तुम्ही जेव्हा ते खाता तेव्हा तुम्हाला त्याचा काहीही त्रास होत नाही, आध्यात्मिक त्रास होत नाही त्यामुळे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे, आता हा पॉइंट मी मुद्दामून आधीच्या सेक्शन बरोबर रिलेट करतोय. मी आधी मी तुम्हाला काय सांगितलं ती ग्रेडेशन बद्दल थोडीशी माहिती दिलेली, तर ह्याचं काय होतं की जेव्हा एखाद्या झाडाचं फूल जे आपण कृष्णाला वाहतो किंवा एक फळ आपण कृष्णाला अर्पण करतो किंवा त्या झाडातनं आलेला त्या पान जे काही भाजी वगैरे होती ती बनवून जेव्हा आपण कृष्णाला ऑफर करतो, त्यावेळी ते जे झाड जे असतं ज्याचा हे सगळं वापर झालेला असतो, त्या झाडाला या सगळ्या योनींमधनं फिरावं लागत नाही मनुष्य योनीमध्ये येण्याकरता. तो झाड डायरेक्टली त्याला दुसऱ्या जन्मी मनुष्य योनीचा जन्म मिळतो त्याला, ज्याच्यामुळे त्याची जी आध्यात्मिक प्रगती जी हळू स्टेप बाय स्टेप होणार होती ती स्टेप बाय स्टेप न होता डायरेक्टली, जसं आपण स्टेअर्स वरनं पहिल्यापासून पाचव्या माळ्यापर्यंत जातो ज्याला वेळ लागतो पण लिफ्टनी गेलं तर किती पटकन पोहोचतो, तसं तो जातो डायरेक्टली, तो सगळे मधले लेवल्स तो स्किप करतो. तर त्या झाडाला पण फायदा होतो, तुमची भक्ती पण वाढते कारण कृष्णाला तुम्ही अर्पण केलेलं आहे, आणि सगळ्यांना पूर्ण सृष्टीला पण तो फायदा होतो. पण तेच कृष्ण काय बोलतोय की मला पत्रपुष्प फल तो ये द्या, तो बोलत नाही मला की मांस मच्छी द्या म्हणून तिकडे. हे मांस मच्छी देण्याचा हा प्रकार जो आहे हा तमोगुणी पूजा करण्याचा प्रकार आहे हा. आणि काही काही देवी देवतांना मांस मच्छी ऑफर केलं जातं ते आपण सेपरेटली बोलू त्यानंतर. पण हे जेव्हा विशुद्ध शुद्ध सत्व त्या गुणामध्ये जेव्हा भक्ती केली जाते किंवा इवन सत्वगुणात जी भक्ती केली जाते त्या भक्तीमधल्या कोणत्याही प्रक्रियेमध्ये मांस मच्छी खा किंवा मांस मच्छी कोणाला ऑफर करा हे लिहिलेलं नाहीये. त्यामुळे लोक काय करतात की आपली स्वतःची जिभेची चव भागवण्याकरता मग नंतर मग त्याचा कोणत्या ना कोणत्या तरी शास्त्रीय गोष्टीचा सहारा घेतात आणि ती करायचा प्रयत्न करतात. आता काही काही लोकांना हे अवॉइड करणं शक्य नाहीये. जसं तुम्ही म्हटल्याप्रमाणे जी लोक समुद्राकाठी राहतात जिकडे पालेभाजी वगैरे किंवा फळं फुलं उगवणं खूप कमी आहे शक्यता त्याची, त्यांना हे करावं लागतं हे समजू शकतो आपण. बरोबर आहे की आता समजा मला कोणत्या अशा प्रदेशामध्ये टाकलं जिथे म्हणजे वाळवंटात, आता ते इथे अरब देशामध्ये वगैरे वाळवंट आहे पूर्णपणे, तिकडे आधीच्या काळी भाजी वगैरे उगवणं शक्य नव्हतं, झाडं वगैरे उगवणं शक्य नव्हतं, अशा वेळी त्यांना मांस मच्छी खाण्यापासून त्यांना दुसरा ऑल्टरनेटिव्ह नव्हता. तर तेव्हा अशी जी गोष्ट असते, तुम्हाला कृष्णाने जन्मच तुम्हाला अशा ठिकाणी दिलेला आहे, अशा सराउंडिंग अशा एन्व्हायरमेंट मध्ये दिला आहे की जे तुम्हाला हे करणं अवॉइड तुम्ही करूच शकत नाही, तर त्याला तुम्हाला ऑल्टरनेटिव्हच नाही, तुम्हाला करावं लागतं. पण आज व्यक्ती त्याच कारणाचा आधार घेऊन मांस मच्छी खात राहणं हे कितपत बरोबर आहे. जर दोन पावलं आपण अजून जास्ती चाललो तर आपण मार्केटमध्ये आल्यावरती आपल्याला एका साईडला मांस मच्छी दिसतो, दुसऱ्या बाजूला आपल्याला फळ भाज्या पण दिसतात. आता तर तुम्हाला अवेलेबल आहे ना सगळं, मग तुम्हाला का मांस मच्छीचा आधार घ्यायचा आहे. तर काय होतं, आपण मी आता मागे सांगितल्याप्रमाणे ही काम वासना ती प्रबळ होत जाते, प्रबळ झाल्यावरती ती जे ज्ञान जे असतं त्या ज्ञान पण आपलं कमी कमी होत जातं, आणि त्याच्यानंतर मग आपली बुद्धी कमी कमी होत जाते, डिसिजन मेकिंग पॉवर कमी होत जाते आपली, चांगलं काय वाईट काय ह्यातली जी एक स्पष्ट जी लाईन आधी होती ती अस्पष्ट होत राहते ती, आणि एकदम नंतर ती मिळून मिसळून जाते, चांगल्याला वाईट वाईटाला चांगलं हे समजणं आपण तसं व्यक्ती करत राहतो. आणि ज्याच्यामुळे नंतर मग काय होतं की माझी काम वासना भागवणं
हा एकमेव उद्दिष्ट बनतो आपला. ज्यावेळी आपल्याला वाटतं की बस आज मला नॉनव्हेज खायचंय, आज मला दारू प्यायची आहे, आज मला जुगार खेळायचा आहे, आज मला हे करायचंय आणि तेच मी करणार, त्याच्यापेक्षा मला दुसरं असं कोणतं कारण नाहीच आहे ज्याच्यातनं मला आनंद मिळू शकतो. हे ते म्हणजे असं जर इवन हे जे मी सांगितलं ते पण खूप संक्षिप्त रूपामध्ये सांगितलेलं आहे मी, हे खूप डिटेलमध्ये जाऊन बोलू शकतो ह्याच्याबद्दल आपण. म्हणजे अगोदर अगोदर ती सुविधा नव्हती, पण आता मार्केट आहे आणि सगळं आहे, त्यामुळे ते कारण नसावं असं मला कळलं की पर्याय आता आहेत, असं नाही की पर्याय नाही, आता पर्याय आहे लोकांना. आणि टेक्निकली पण हे कारण समजून घेतलं पाहिजे की शास्त्र ते का रेकमेंड करत नाही असं. प्रभूजी मला अजून एक विचारायचं होतं, म्हणजे हे 84 लक्ष योनी का बनवले आहे देवाने? जे मुंगी वगैरे आहे त्यांचा तर काही यूजच नाहीये, मासा योनीमध्ये भगवंतांनी का ठेवलं त्यांना? ओके तर आता योनी कशा घडल्या ह्या आपण अगदी थोडक्यात बघूया आपण. आता पहिलं म्हणजे कसं आहे, सत्वगुण आहे, नंतर रजोगुण आहे, मग तमोगुण आहे. मग समजा तुम्ही सत्व आणि रजोगुणाला मिक्स केलं तर एक चौथा कॉम्बिनेशन ऑफ गुण बनतो. मग रजो आणि तमोला मिक्स केलं तर एक पाचवा बनतो, आणि सत्व आणि तमोला मिक्स केलं तर सातवा बनतो, सहावा बनतो, आणि सत्व रजो तमोला मिक्स केलं तर अजून एक सातवा बनतो. मग जे नवीन जे बनलेले आहेत त्यांना परत एकमेकांबरोबर मिक्स केले तर अजून एक नवा गुण बनतो. म्हणजे ह्याच्यामध्ये काय होतंय की जो परसेंटेज गुण आहे एकाचा तो कमी होतो, दुसऱ्याचा वाढतो. सत्व आधी 100% होता, रजो 100% होता, दोघांना मिक्स केला 50-50 झाला. आता हा 50-50 परत सत्वामध्ये मिक्स केला तर सत्व थोडा वाढेल, रजो कमी होईल. परत हा 50-50 रजोमध्ये मिक्स केला तर रजो अजून वाढेल, म्हणजे 65 होईल, आणि सत्व 35 होईल. आणि हे असं कॉम्बिनेशन मिक्स मिक्स मिक्सिस करत गेलं तर अप टू अ सर्टन लेवल तो 84 लाखांपर्यंत पोचतो, सगळं आधीचे टोटल केले तर. ते परम्युटेशन कॉम्बिनेशन आपण मॅथ्समध्ये म्हणतो ना, तर तसं. आता हे काय आहे तसं, तर हे आपले जे इंद्रिय आहेत आणि आता टेस्ट, सेन्स ऑफ टच, आईज वगैरे हे सगळे, या इंद्रियांच्या मुळे एक डिझायर्स निर्माण होतात, इच्छा निर्माण होतात, आणि त्या इच्छेचं सॅटिस्फॅक्शन प्रत्येक शरीर प्रत्येक इच्छांचं सॅटिस्फॅक्शन करेलच, करू शकेल असं नाही आहे. तर आता मनुष्य जन्मामध्ये आपल्याला जी इंद्रिय मिळालेली आहेत त्या इंद्रियांद्वारे एका प्रकारचं एका लेवलचं सॅटिस्फॅक्शन होऊ शकतं. तर समजा आपल्याला असं वाटलं की काय होतं, उदाहरण देऊ, ओके एका देवमाशासारखं मला पोहायला आवडेल. त्या पोहण्यातनं जो आनंद मिळतो शरीरा, एक जे काय म्हणतात ते आपलं जे स्किन असते त्या स्किनच्या स्किनला टचमुळे एक वेगळं सॅटिस्फॅक्शन मिळतं, तर ते सॅटिस्फॅक्शन आपल्याला मनुष्य शरीरामध्ये नाही मिळू शकणार. आपल्याला त्याच्याकरता आपल्याला एका माशाचं शरीर घ्यावं लागणार. नंतर एखाद्याला बोलेल की बाबा मला असं रक्त प्यायला आवडतं प्राण्यांचं, बाबा बाबा ठीक आहे, त्याच्याकरता सिंह वाघ चिता वगैरे ह्यांची शरीर बनलेली आहे. कोणाला असं वाटतं की बाबा मला उडायला आवडतं, मग पक्ष्यांची शरीर आहेत त्याच्यामध्ये. तर हे जे अमुक एक वेगळे वेगळे जे शरीर आहेत ते अमुक एका इंद्रिय तृप्ती करता बनलेले आहेत. तर जेव्हा एखादी व्यक्ती अमुक एका इंद्रिय तृप्तीची इच्छा निर्माण होते ज्याच्यामध्ये, जी त्याच्या त्याच्या करंट शरीरामध्ये त्याची सॅटिस्फॅक्शन होऊ नाही शकत, त्यावेळी त्याला दुसऱ्या जन्मी त्यांनी ज्याप्रमाणे कर्म केलेली आहे त्याप्रमाणे त्याला अमुक एका प्रकारचं शरीर मिळतं ज्याच्यामध्ये त्याला ते ती इंद्रिय तृप्ती मिळू शकते. आणि हे कुठे सांगितलेलं आहे कृष्णाने, भगवद्गीतामध्ये 15व्या अध्यायाच्या हे बघा, द लिव्हिंग एंटिटी इन दिस मटेरियल वर्ल्ड कॅरीज हिज डिफरंट कॉन्सेप्शन्स ऑफ लाईफ. म्हणजे जे काही आपले विचार असतात, धारणा असतात, आपल्या ज्या इच्छा असतात वगैरे, एका जन्मापासून एका शरीरापासून आपण दुसऱ्या शरीरामध्ये ते कॅरी करतो. मन, बुद्धी आणि अहंकार आणि आत्म्याला घेऊन एका शरीरात दुसऱ्या शरीरात जातात. ॲज द एअर कॅरीज अरोमाज, म्हणजे काय,
वायू जो असतो तो वायू स्वतः पूर्णपणे शुद्ध असतो, पण वायू गुलाबाच्या जवळ आली तर गुलाबाचा गंध घेऊन तो इकडे तिकडे पसरतो, जर एका घाण ठिकाणी पोहोचला तर तो घाण वास घेऊन इकडे तिकडे पसरतो. तसं बघितलं तर वायू शुद्ध असतो, पण तो फक्त त्याच्या कोणत्या एन्व्हायरमेंट मध्ये आहे, कोणत्या प्रकारचा तो स्मेल आहे तिकडे, त्याप्रमाणे तो घाण असतो किंवा चांगला वाटतो आपल्याला. तसंच कृष्ण बोलतो की जसे ही कॉन्सेप्शन, जसे आपले इच्छा धारणा वगैरे जे आहेत हे एका बॉडीतनं दुसऱ्या बॉडीत नेतो, तर आपण त्याच प्रकारे मग नंतर मग एक शरीर सोडतो दुसरं घेतो, दुसरं शरीर सोडतो तिसरं घेतो, आणि ह्या आपल्या धारणा इच्छा ज्या आहेत आपल्या बरोबर मग चालत राहतात. नंतर काय होतं पुढे की ह्या जो जीवात्मा असतो, एक नवीन शरीर मिळाल्यावरती त्याला काय होतं, त्याला एका प्रकार अमुक एका प्रकारचे डोळे, कान, जीभ, नाक आणि ही कातडी अशा प्रकारे मिळतं, ज्याच्यामुळे त्याला त्याचे जी आधीची जी काम वासना जी आहे त्याची पूर्ती करायला मिळते त्याला, की बाबा कोणाला गेंड्याची कातडी मिळेल, कोणाला अतिशय नरम मुलायम कातडी मिळेल, कोणाला अशी जीभ मिळेल ज्याच्यामध्ये रक्त प्यायल्यावरती जास्त आनंद मिळेल, कोणाला अशी जीभ मिळेल ज्याला फक्त कृष्णाने दिलेला प्रसादच खायला आवडेल. तुम्हाला उंट माहित आहे का, उंटाचे एक विशेषता आहे, तर हे त्या दोघांना ना त्यांची जेव्हा ते पान पाला वगैरे खातात ना झाडावरचा, त्यावेळी झाडावरले जर काटे असले ना तरी त्या झाडाचे पण ते पानं वगैरे खाऊ शकतात ते, का तर हे जेव्हा काटे ना त्यांना टोचतात ना जिभेवरती त्यावेळी त्यांना त्याचा त्रास होत नाही तेवढा, पण ते जिभेला टोचल्यावरती त्यातनं रक्त बाहेर पडतं, ते रक्त त्या पानांमध्ये मिसळत चावत असताना आणि त्यांना एक त्यातनं एक वेगळी टेस्ट निर्माण होते, ती टेस्ट त्यांना आवडते आणि म्हणून ते अजून अजून ते पान वगैरे खात राहतात, अजून ते काटे त्यांना लागतात आणि अजून त्यातनं रक्त निर्माण होतं आणि अजून त्यांना ती टेस्ट आवडते, आणि हे ते कंटिन्युअसली करत असतात. म्हणजे स्वतःच रक्ताची टेस्ट आवडणारे व्यक्ती पण आहेत, म्हणजे तसे जनावर पण आहेत इकडे. तर म्हणून कृष्ण इथे बोलतोय की हे सगळे आपल्या मना रिलेटेड असतात ह्या सगळ्या गोष्टी, आणि त्याप्रमाणे तो वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या इंद्रियातनं सुख मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. तर हे खूप इम्पॉर्टंट आहे समजणं, की ज्याप्रमाणे आपण अशा आत्ता इच्छा निर्माण ठेवतोय आपल्याजवळ, ज्याप्रमाणे आपले जे सत्व रजोगुण तमोगुण आहेत त्याप्रमाणे आपण आणि आपली कर्म, त्याप्रमाणे आपल्याला पुढचा शरीर मिळणार आहे, त्याप्रमाणे आपण आपलं आध्यात्मिक मार्ग इधर पुढे तरी घेऊन जाऊ किंवा मागे तरी नेऊ आपण. तर पुढच्या आठवड्यामध्ये आपण असा एक श्लोक बघणार आहोत ज्याच्यामध्ये कृष्ण मन, बुद्धी आणि इंद्रिय आणि आत्मा आणि हे भौतिक जगत ह्या पाच जणांमध्ये काय रिलेशनशिप आहे आणि कोण वरती कोण खालती, हे ही हायरार्की जी आहे ती कृष्ण एक्सप्लेन करेल. मिस नका करू, अतिशय इम्पॉर्टंट आहे हे समजणं, कारण जरी ह्या टेक्निकल असल्या गोष्टी तरी प्रिन्सिपल ओरिएंटेड आहेत ह्या, त्यामुळे तुम्ही एखादं तुम्हाला प्रिन्सिपल कळलं की चूक काय बरोबर काय, आणि जेव्हा प्रॅक्टिकल अप्लाय तुम्हाला करायचं असेल आपल्या लाईफमध्ये, तर ह्या टेक्निकल गोष्टी आपल्याला नक्की हेल्प करतात डिसिजन घेण्याकरता. तर नक्की मिस नका करू, नेक्स्ट वीकला भेटूया आपण. हरे कृष्णा.